नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी पूनम चौगुले। एक नजर टाकूया दिवसभरातील ठळक घडामोडींवर। राज्य सरकारच्या बेफिकरीमुळेच कोविडची दुसरी लाट फोफावली। कोविड बाबत राज्य शासनाने श्वेतपत्रिका काढावी, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांची मागणी। शनिवार रविवारच्या वीकेंड लॉकडाऊनची कोल्हापूर जिल्ह्यात कडक अंमलबजावणी होणार। विनाकारण रस्त्यावर किंवा पर्यटन स्थळी फिरणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार। फार्म हाऊस आणि रिसॉर्टवरही पोलिसांचं लक्ष। कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात आढळले 1855 नवे रुग्ण। 1367 जण कोरोना मुक्त तर 29 जणांचा मृत्यू। आता कोल्हापुरातही अगम्य प्रकार। कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर महिलेच्या अंगाला धातूच्या वस्तू चिकटू लागल्या। पापाची तिकटी परिसरातील घटना। आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून भाजप तारारणी पक्षाकडून हॉकी स्टेडियम जवळ अद्ययावत कोविड सेंटरला सुरुवात।